निश्चय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे आंदोलनकर्ते यांना अटक व सुटका। पीपल्स रिपब्लिकन पार्टी प्रदेश उपाध्यक्ष जगन सोनवणे यांना अटक व सुटका। शहादा येथील पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे शहादा ते नाशिक अशी तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली होती, परंतु सदरच्या तिरंगा बाईक रॅलीस शहादा पोलिसांनी परवानगी न दिल्याने शासकीय विश्रामगृह शहादा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भीमसैनिक व बहुजन समाज आदिवासी महिला एकत्रित होऊ लागल्याने व नंदुरबार जिल्ह्यात 37(1)(3) कलम लागू असल्याने पोलिसांना गर्दी जमत असल्याची चाहूल लागल्याने त्यांनी मोठा पोलीस बंदोबस्तासह व ताफ्यासह शासकीय विश्रामगृह शहादा गाठले आणि तेथे PRP प्रदेश उपाध्यक्ष जगन सोनवणे यांच्यासह PRP नंदुरबार जिल्हा अध्यक्ष विक्की मोरे यांना अटक केली होती। यावेळी त्यांच्या समवेत सुरत येथील दलित मुक्ती सेनेचे दीपक कढरे, सुरत व PRP शहादा तालुका अध्यक्ष रमेश निकुंभ आदींना पोलिसांनी अटक केली व कलम 68 प्रमाणे अटक करून कलम 69 प्रमाणे सर्व आंदोलनकर्त्यांची यावेळी सुटका करण्यात आली। यावेळी पोलीस स्टेशन बाहेर कार्यकर्त्यांचा मोठा जमाव जमला होता। सदरचे आंदोलन हे शहादा ते नाशिक अशी बाईक तिरंगा रॅली काढण्याचे नियोजन होते, परंतु पोलिसांनी ऐनवेळी परवानगी नाकारल्याने सदरचे आंदोलन अटकेमुळे शांत झाले। सदरच्या आंदोलनात मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत आरक्षण लागू करू, त्याचबरोबर शहादा येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन निर्माण करावे व पोलिसांचे क्वार्टर्स दुरुस्ती करून नवीन बांधकामासाठी शासनाने निधी मंजूर करावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते। शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार, न्यूज नंदुरबार।